सरकार असताना जर हे असं होतंय म्हणजे याचा गोष्ट अशी आहे की शासनाच्या निर्णयाच्या बाजूने आम्ही चाललो तरी शासन आम्हाला अडवतंय. शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध नाही आहे. शासनाच्या नेमकं मनात काय आहे? शासनाची भूमिका संदिग्ध आहे. त्यात त्या शासनाने छत्रपती संभाजी महाराज हे नाव दिलं असेल आणि त्याच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर. आम्हाला परवानगी नसताना तुम्ही मोर्चा काढलेला आहे. आम्हाला काय नाही परवानगी दिली? आम्ही असं काय गुन्हा केलाय? एखादा आनंद आम्ही साजरा करू नये का? एमआयएमला पण नव्हती दिली. एमआयएमचा आमचा काही संबंध नाही आहे. एमआयएमला नाही दिली तो त्यांचा प्रश्न आहे. एमआयएम शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध चालले. आम्ही शासनाच्या धोरणाच्या बाजूने आहोत. एमआयएमला अडवलं नव्हतं आणि तुम्हाला अडवलं चाललंय. अहो तर हे तर शासनाचं धोरणच आहे ना. हे हिंदूचं शासनच नाही आहे. आत्ताची शिवसेना आहे ती हिंदूची नाही. तर भाजपचं हिंदूचं कधीच खुंटीला टांगलेलं आहे. आमचं हिंदुत्व हे शरीराला चटकलेल्या त्वचेप्रमाणे ते कधी मनसेचं हिंदुत्व बाजूला होणार नाही. आता पुढची भूमिका काय तुमची? आम्ही आज संघर्ष करत राहतो. आम्ही आहोत कार्यकर्ते. आमचे नेते जयप्रकाश बाविस्कर आम्ही सगळे इथं आहोत. नाव तर झालंय ना, संघर्ष कसला? नाव तर बदललं गेलंय, संघर्ष कसा? आम्ही संघर्ष करायलोच नाही, आम्ही आनंद व्यक्त करायलोच. आनंद सुद्धा शासन व्यक्त करू देत नाही. छत्रपती संभाजी महाराज की जय. आनंद व्यक्त करण्यासाठी संघर्ष कर. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री